घरच्या घरी खमंग गोडा मसाला करताना आपल्या डोळ्यापुढे पहिलं चित्र येतं ते साहित्याचं प्रमाण किती घ्यायचं. तर साहित्याचं अचूक आणि विचारपूर्वक प्रमाण घेऊन मी हा गोडा मसाला तयार केलेला आहे. हे प्रमाण इतकं छान आहे ना की ज्यामुळे आपला गोडा मसाला अप्रतिम तयार होतो. आणि यापासून तयार केलेला मसाले भात असो, भरलं वांगं असो किंवा इतर कुठल्याही भाज्या असो, अगदी त्याची चव दुपटीपेक्षा वाढते आणि जिभेवर शेवटच्या घासापर्यंत चव रेंगाळत राहते. असा हा गोडा मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा चला पाहूयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण साहित्य पाहतोय, त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं साहित्य म्हणजे धने. धने घेताना आपल्याला छान असे हिरव्यागार रंगाचे हे धने घ्यायचे आहेत, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे, जे नवीन असतील. जुने धने असतात ते थोडेसे काळपट असतात, त्यामुळे शक्यतोवर नवीन धन्याचा वापर करायचा, म्हणजे मसाल्याला छान असा खमंगपणा येतो. आता आपण पुढचं साहित्य पाहतोय, त्यामध्ये इथे मी घेतलेलं आहे 100 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, 50 ग्रॅम पांढरे तीळ, 25 ग्रॅम खसखस घेतलेली आहे आणि 20 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. हे सगळे साहित्य आपल्याला अजिबात तेल न घालता असेच परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण आणखीन पुढचं साहित्य पाहतोय, हे सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामधलं सगळं साहित्याचं प्रमाण सांगते. पहिलं म्हणजे 50 ग्रॅम इथे मी हे आपले नेहमीचे जे साधे जिरे असतात ते घेतलेले आहेत, 10 ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहेत, त्यानंतर इथे मी स्टारफुल घेतलेलं आहे, हे सुद्धा 10 ग्रॅम घेतलेलं आहे. काही जण स्टारफुल घालतात, काही जण घालत नाहीत, पण घालून पहा, खूप छान चव येते. त्यानंतर 10 ग्रॅम लवंग घेतलेलं आहे, 10 ग्रॅम हे नागकेशर आहेत ते घेतले, 10 ग्रॅम काळे मिरी घेतलेले आहेत, त्याचबरोबर 10 ग्रॅम इथे मी ही दालचिनी घेतलेली आहे. दालचिनी घेताना अशी छान पिवळ्या रंगाची घ्यायची आहे आणि याचा हा पाठीचा भाग काळपट नको. जो काळपट भागाची दालचिनी असते ती शक्यतोवर घ्यायची नाही, कारण तिचा इतका छान सुवास येत नाही. ही मोठी वेलची 10 ग्रॅम, 10 ग्रॅम जायपत्री, 10 ग्रॅम दगडफूल घेतलेलं आहे आणि 10 ग्रॅम हे तमालपत्र घेतलेलं आहे. तमालपत्र अगदी हे असं लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे, कैचीने अगदी व्यवस्थित कापतं किंवा हे असं जरी तोडून घेतलं तरीही चालेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं छान असा खमंग सुवास असलेला हे खडे हिंग घ्यायचं आहे. शक्यतोवर खडे हिंग घ्यायचं, कारण ते थोडंसं स्ट्रॉंग असतं आणि याची चवही या मसाल्यामध्ये खूप छान येते. आता हे सगळे मसाले आपल्याला थोडं थोडं तेल घालून चांगले असे तेलात परतून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिलं आपण इथे धने भाजून घेणार आहोत. धने आपल्याला कोरडेच भाजायचे आहेत, त्यामुळे ते आपण अगोदर भाजतो आहे. त्यानंतर धन्याचं प्रमाणसुद्धा जास्त आहे, त्यामुळे सुरुवातीला आपण धनेच भाजून घेऊया. धने भाजताना गॅस आज लहान ते मध्यम ठेवायचा आणि सतत आपल्याला तळापासून हलवत हलवत हे धने चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. भाजायचं म्हणजे काय, तर अगदी करपवायचं नाही किंवा याचा रंगसुद्धा असा फारसा बदलला नाही पाहिजे. हलकासा रंग बदलला आणि छान असा खमंग सुवास इथे दरवळायला लागलेला आहे. इतके हे धने असे भाजून झाले की मग आपल्याला हे लगेच काढून घ्यायचे आहेत. बघा, थोडासा याचा रंग बदललेला आहे. मी आता हे धने काढून घेते. त्यानंतर इथे आपल्याला घालायचे आहेत तीळ. तर मी इथे घेतलेले हे तीळ आहेत हे पॉलिशचे आहेत. जर गावरान तीळ मिळाले तर अगदी उत्तम, कारण गावरान तिळांना आणखीन छान चव असते आणि खमंगपणासुद्धा असतो. आता तीळसुद्धा मी मस्त असे 1-2 मिनिट खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. बघा, हे असे चटचट उडायला लागले इथपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आणि मग तेसुद्धा काढून घेतले. त्यानंतर इथे आपण 25 ग्रॅम खसखस घातलेली आहे. खसखस अतिशय नाजूक असते, ती पटकन भाजली जाते. साधारण 1-1.5 मिनिटमध्येच खसखशीचा हलकासा रंग बदलला जातो आणि खसखस भाजून झाली असं समजावं. आपली खसखससुद्धा छान अशी भाजून झालेली आहे, ही सुद्धा आपण काढून घेऊयात. त्यानंतर इथे घालणार आहे मी सुकं खोबरं. हे सगळे जिन्नस जे आहेत ना सुरुवातीचे, ते आपण तेल न घालता भाजणार आहोत, त्यामुळे ते अगोदर भाजून घ्यायचे आहेत. आता खोबरं भाजताना काय करायचं, तर अगदी मस्त खरपूस असं खोबरं भाजून घ्यायचं. गॅसची आच लहान ठेवायची आणि मस्त तांबूस रंग येईपर्यंत खोबरं भाजायचं, कारण गोडा मसाला खराब होण्याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण असेल ते म्हणजे खोबरं आपण नीट न भाजणं. खोबरं जर नीट भाजलं नाही तर गोडा मसाला पटकन खराब होतो, त्यामुळे असं तांबूस रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आणि मग ते काढून घेतलेलं आहे. त्यानंतर साधारण 1 टेबलस्पून इतकं तेल घातलं. त्या सगळ्यात पहिलं आपण या तेलामध्ये
हे हिंग परतून घेणार आहोत, म्हणजे हिंगाचा सुवाससुद्धा या तेलामध्ये उतरतो आणि बाकी इतर मसाल्यांनासुद्धा तो सुवास असा लागला जातो. त्यामुळे खमंग असं हे बघा थोडंसं हलकंसं असं पांढरं होईपर्यंत हे आपण हिंग तळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत स्टारफूल आणि जी मोठी वेलची असते काळी वेलची किंवा कोणी याला बडी वेलची म्हणतं, हे दोन्हीही जिन्नस आपण एकत्रित परतून घेणार आहोत कारण त्यांना साधारण सारखाच वेळ परतण्यासाठी लागतो. अर्धवट आपल्याला ही वेलची आणि स्टारफूल परतून झालं की मग यामध्ये आपल्याला दालचिनी घालायची आहे. दालचिनीचे मी असे लहान लहान तुकडे करून घेतले आहेत म्हणजे ते व्यवस्थित परतता येतात. मोठे असतील तर थोडेसे लहान तुकडे करून घ्यायचे आणि मस्त असा खमंग सुवास येईपर्यंत हे असं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. वेलची बघा ही अशी फुगल्यासारखी दिसते, इथपर्यंत झालं म्हणजे आपलं हे परतून झालं आहे असं समजावं. आणि हे मसाले आपण आता काढून घेऊयात. इथे मी घेतलेलं आहे लवंग आणि त्याचबरोबर नागकेशर. नागकेशर आणि लवंग सारखेच आकाराचे असतात, त्याचबरोबर थोडेसे काळे मिरीसुद्धा घातलेले आहेत. जे सारख्या आकाराचे गरम मसाले असतील ना ते सोबत असेच परतून घ्यायचे आहेत. आता बघा हे सुद्धा मस्त असं परतून झालेलं आहे. लवंग छान गरम झालं ना की त्यातून धूर यायला लागतो, साधारण असा धूर यायला लागला म्हणजे लवंग आपले परतून झालेले आहेत. ते काढून घेतले त्यानंतर आता मी पुन्हा यामध्ये तेल घातलेलं आहे. आपण सुरुवातीचं जे तेल हिंगाचं होतं त्या तेलामध्येच हे बऱ्यापैकी मसाले सगळे परतून घेतले, त्यामुळे सगळ्या मसाल्यांना छान सुवास येतो. आता यामध्ये आपण जिरे घातलेले आहेत. जिरेसुद्धा आपल्याला असे अर्धवट परतून घ्यायचे आहेत. हे नेहमीच हे साधे जिरे आहेत. त्यानंतर आपल्याला हे 10 ग्रॅम घेतलेले शहाजिरे घालायचे आहेत. शहाजिरे थोडेसे आकाराने लहान असतात आणि थोडे नाजूक असतात, त्यामुळे हे आपले नेहमीचे साधे जिरे अर्धवट परतले की मग त्यामध्ये मी शहाजिरे घातले आणि तेसुद्धा परतून घेतले. आता पुन्हा मी यामध्ये तेल वाढवते आणि यामध्ये आपल्याला तमालपत्र, त्याचबरोबर दगडफूल आणि जायपत्री किंवा कोणी याला जावंत्री म्हणतात हे सुद्धा घालून घ्यायचं आणि आपण हे तिन्ही जिन्नस सोबतच परतून घेणार आहोत. साधारण या तिन्ही पदार्थांना परतण्यासाठीचा वेळ सारखाच लागतो म्हणून मी एकत्रित हे असं परतून घेतलेलं आहे. तमालपत्र परतताना ते एका उलथण्याने व्यवस्थित परतता येत नाही म्हणून असे दोन उलथणे घ्यायचे आणि हे असं चांगलं वरखाली करून छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. बघा आता हे जावंत्री जे आहे ते पण अगदी व्यवस्थित हाताने तुटते आणि कुरकुरीत झाले, त्याचबरोबर तमालपत्रसुद्धा मस्त असं कुरकुरीत झाले आणि त्याचा चुरा होतो आहे. हे असं इतकं भाजलं गेलं ना की समजावं हे आपलं व्यवस्थित भाजलं आहे. त्याचबरोबर इथे छान असा जावंत्रीचा तमालपत्राचा सुवासही दरवळत आहे. हे इतकं आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हे तिन्ही साहित्यसुद्धा आपण यामधून काढून घेणार आहोत. बऱ्यापैकी आपले सगळे साहित्य परतून झालेले आहेत. आता गॅस बंद केलेला आहे आणि या बंद गॅसवरती ही कढई मी ठेवलेली आहे, पण कढई अतिशय गरम आहे त्यामुळे 2 चमचे हे साधं मीठ मी यामध्ये घालून ठेवलेलं आहे. आता हे आपण असंच ठेवूया म्हणजे मीठ व्यवस्थित गरम होईल. तोवर आता आपण जे थंड झालेले मसाले आहेत ते सुरुवातीला वाटून घेऊया. धने, जिरे, तीळ आणि खसखस हे सगळे साहित्य आपण एकत्रित वाटून घेणार आहोत, त्यामुळे मी ते एका ताटात काढून ठेवलेले आहेत. धने आणि जिरे बऱ्याच प्रमाणात आहेत त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे धने जिरे काढून घेतले आणि हे अगदी आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. बघा छान असे बऱ्यापैकी बारीक झालेले, अगदी बारीक होण्याची गरज नाही किंवा हा मसाला आपल्याला चाळूनसुद्धा घ्यायचा नाही आहे. हा बघा अगदी किंचित असा भरड राहतो पण काहीच हरकत नाही. एक बॅच झालेली आहे, दुसरी बॅचसुद्धा मी आता ही अशी करून घेतलेली आहे. हे आपलं धने, जिरे, तीळ आणि खसखस हे बारीक करून झालेलं आहे. हे आपण थोडं बाजूला ठेवूयात आणि इतर जे साहित्य आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊया. मी इथे तमालपत्र, जावंत्री आणि दगडफूल हे एकत्रितपणे मिक्सरला फिरवून घेणार आहे. ह्याचीसुद्धा बारीक अशी पावडर तयार करून घेतली. आता त्यामध्येच खडे हिंग आणि जे आपण तेलामध्ये तळून घेतलेले जे मसाले आहेत ते सगळे आपण यामध्ये घालणार आहोत. तमालपत्र बारीक होण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो म्हणून मी ते आधी बारीक करून घेतलं आणि त्यानंतर बाकीचे तळलेले साहित्य घातले. तेसुद्धा बारीक केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला खोबरं घालायचं आहे, कारण खोबरं आहे ना त्याच्याने सगळीकडे बघा असं तेल सुटतं, त्यामुळे सगळ्यात शेवटी खोबरं घातलं आणि आता हे गरम झालेलं मीठ घातलं.
मिठामुळे काय होतं तर आपला मसाला टिकण्यास मदत होते, त्यामुळे 20 ते 25 ग्रॅम साधारण आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता आपला मसाला तयार झालेला आहे, फक्त तो सगळा अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. हे असं हाताने करून घ्या किंवा एकदा मिक्सरमधून पुन्हा पल्स मोडवर असं फिरवून घेतलं तरीही चालेल, म्हणजे तो सगळा असा एकजीव होतो. हाताने केलं तरी काहीच हरकत नाही, पण मिक्सरला आणखीन जास्त छान होतो. हा बघा, असा आपला मसाला छान तयार झालेला आहे. हा मसाला आपण कुठल्याही भाज्या, उसळी, आमटी या सगळ्यासोबत वापरू शकतो. आणि हा मसाला असा जर तयार करून ठेवला तर अगदी वर्षभरसुद्धा काचेच्या अशा हवाबंद बरणीमध्ये राहतो. पण कसं आहे ना की या मसाल्याचा सुवास कमी व्हायला नको, त्यामुळे आपण काय करायचं तर थोड्याच प्रमाणामध्ये हा मसाला तयार करून ठेवायचा. हा मसाला वापरून मसाले भात म्हणा किंवा इतर कुठल्याही भाज्या, उसळी, आमट्या करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.